स्टूडेंट पोर्टल वर विद्यार्थी आधार अपडेट करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, त्यानंतर मात्र संच मान्यता अंतिम होणार। सरल पोर्टल म्हणजे स्टूडेंट पोर्टल वर गेल्यानंतर आपल्याला शाळांसाठी महत्त्वाची सूचना दिसून येते, ती पुढील प्रमाणे। सन 2022-23 मधील विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देण्यात आलेली आहे। तथापि अद्यापही काही शाळेतील विद्यार्थी विदाउट आधार स्टूडेंट इनव्हॅलिड मिसमॅच मध्ये दिसून येत आहेत। विदाउट आधार स्टूडेंट इनव्हॅलिड मिसमॅच या सर्व विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्यासाठी शाळांना दिनांक 15/6/2023 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। या मुदतीनंतर संच मान्यता अंतिम केल्या जातील। लक्षात असू द्या, दिनांक 15/6/2023 पर्यंत संच मान्यता अंतिम करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपले विद्यार्थी व्हॅलिड कसे होतील याकडे लक्ष द्यावे। अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक 3D 4D व्हिडिओज, मनोरंजनात्मक खेळ, शैक्षणिक बातम्या, ऑनलाईन माहिती यासाठी आपल्या हक्काच्या नेशन बिल्डर 24 या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।